यांचे कलेक्शन या पॅसेंजर्ससाठी. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत एका पार्कमध्ये. आता आम्ही चाललो आहोत इंडिपेंडन्स हॉलला. आता आम्ही इथे पोचलो आहोत. पोचल्यानंतर इथे दिसून येते की किती फॅसिलिटी आहेत. रेस्टॉरंट्स आहेत, कॅफे, स्नॅक्स बार, इन्फॉर्मेशन सेंटर आहे. त्यानंतर रेस्ट रूमसुद्धा अवेलेबल आहेत. ॲडमिशन फी फ्री आहे. पार्किंग फॅसिलिटी 1354 पार्किंग स्पेसेस आहेत. त्यानंतर पार्किंग फी आहे जनरल व्हेइकलसाठी 2000 won आहेत. त्यानंतर लार्ज व्हेइकलसाठी मोर दॅन 25 पॅसेंजर्ससाठी 3000 won आहे. त्यानंतर कॉम्पॅक्ट व्हेइकलसाठी 1000 won आहे. आणि फॉरेनर सर्व्हिसेससाठी हा नंबर इथे शो करत आहे. फॉरेनर सर्व्हिसेससुद्धा इथे अवेलेबल आहेत. ऑडिओ टूरसुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर ओपनिंग आवर इथे आहे ते म्हणजे मार्च ते ऑक्टोबरमध्ये सकाळी 9:30 ते 6:30, नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये 9:30 ते 5 असं अवेलेबल आहे. आणि क्लोज्ड टायमिंग आहे मंडेला. मंडे पब्लिक हॉलिडे आहे. त्यानंतर 3 ते 4 तासांची ही टूर असते. हां, आता मस्त झालं. ये हा इंडिपेंडन्स हॉल जॅपनीज वसाहती काळातील स्वतंत्र चळवळींवर लक्ष केंद्रित करून भूतकाळातील कोरियन ऐतिहासिक कागदपत्रांचे आणि अवशेषांचे जतन करून ठेवणारे हे कलेक्शन्स आहेत. 1987 इंडिपेंडन्स डे ॲनिव्हर्सरी साजरी करत आलेले आहेत. त्यानिमित्ताने लोकांकडून मिळालेल्या देणग्यांमुळे स्वतंत्रता म्हणजेच इंडिपेंडन्स हॉल उभारण्यात आलेला आहे. इथे सुमारे 7 एक्झिबिशन हॉल आहेत. कलेक्शन्समध्ये अप्रॉक्सिमेटली 90,000 आयटम कलेक्शनमध्ये आहेत आणि 4,000 आयटम डिस्प्लेला लावलेले आहेत. आता मी तुम्हाला एक्झिबिशन हॉलबद्दल थोडीफार माहिती देणार आहे. हॉल नंबर 1 या हॉलमध्ये कोरियाच्या 5000 वर्षांच्या हिस्ट्रीतील हे हिस्टॉरिकल आणि कल्चरल कलाकृती आहेत. फिजिओस्टेरिक काळापासून ते जोसेन राजघराण्यापर्यंतचा वस्तू जतन केलेले आहेत. हॉल नंबर 2 19व्या शतकामध्ये साम्राज्यवाद आणि हिस्टॉरिकल स्पीसेस यांचे कलेक्शन या हॉलमध्ये करण्यात आलेले आहेत. तसेच हॉल नंबर 3, हॉल नंबर 4, हॉल नंबर 5, हॉल नंबर 6 आणि हॉल नंबर 7 हे असे ऐतिहासिक कलेक्शन्स तुम्हाला बघायला भेटतील. Thank you.
तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.